असं नाही मला जरा आता तुमच्या घराकडे वळायचं आहे याचं कारण तुमचं हे सगळं गाणी वगैरे लोकांना सगळं माहिती आहे पण एका एवढ्या मोठ्या गायिकेमध्ये जी गृहिणी आहे प्रत्येक वेळेला आम्हाला जाणवलं आहे की गृहिणी आहे तुम्हाला स्वयंपाक करायला आनंद मिळतो तुम्हाला नातवंडांशी खेळायला आनंद मिळतो हे सगळं कसं जमवतात तुम्ही मला असं वाटतं माणसाला जर करायचं असलं तर प्रत्येक काम तो करू शकतो मी करायचे माझा कोणी नव्हतं घरात मी सकाळी सातला उठून स्वयंपाक करून ठेवायचे मुलांचा आणि मग मी रेकॉर्डिंगला जायचे मी बारा वाजता त्यांना सांगायचे मला दहा मिनटाची सुट्टी द्या मी घरी जाऊन परत मुलं जेवली की नाही बघायचे म्हणजे असं मी केलेलं आहे मुलं आजारी असताना पण म्युझिक डायरेक्टरला जर सांगितलं की मला एक अर्धा तास दे तर काही नाही म्हणायचे नाही आणि त्यावेळेला जवळ स्टुडिओ होते सगळे तर आम्ही स्टुडिओतनं पटकन घरी जायचं आणि बघून यायचं तर करायचं म्हटलं की आपण सगळं करू शकतो तर आणि जेवणाचं म्हणाल तर मला मुलांसाठी जेवण करायला आवडायचं खूप माझ्या तुम्हाला जो, जो गाण्यात आनंद मिळतो तोच जेवण करण्यात हो जेवण करण्यात आनंद मिळतो चांगली वस्तू झाली आणि त्यांनी खाल्ली की मला खूप आनंद मिळतो असं प्रत्येक गोष्टीत आहे माझं म्हणजे बाजारात जरी गेलं तरी कुठं कुणाकडे गेलं म्हणजे असं तुम्हाला दुकानात जाऊन साड्या घेण्यात पण आनंद मला भयंकर आनंद आहे साड्या घेण्यात मला असं वाटतं रोज नवी साडी नेसावी मी असं ऐकलं की दुबईला तुमचं एक रेस्टॉरंट आहे आणि तिथे जे पदार्थ बनवले जातात हो। त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच लक्ष घातलं हो। आताच मी थोडे दिवसापूर्वी जाऊन आले नवीन आठ रेसिपी त्यांना देऊन आले त्याच्यामध्ये एक आपलं भरलेलं वांग लोक शेंगदाण्याचं हो आनंदाने खातात आणि पालकची भाजी वगैरे असं आणि बाकी मटण मास सगळं तर आता दुबईमध्ये आहे आहे बहारीनला आहे कुवेटला आहे आणि दोहा कतारला आहे आणि लंडन मध्ये ही हॉटेलची चेन आहे जी हां त्याच्यामध्ये तुम्ही पदार्थात पण लक्ष घालता हो मी गेले की मला पांढरा कोट घालून शेतचा कोट घालून उभं राहावं लागतं तिकडं आणि मला खूप आनंद वाटतो अच्छा तुम्ही फॅमिलीबद्दल आता बोललात मला सांगा हे जे मंगेशकर आहेत तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात जन्मानी तरी सुद्धा तुम्ही वेगळ्या होता वेगळ्या म्हणजे कर्तृत्वानी आणि स्वतःच कर्तृत्वाची तु वाट तुम्ही वेगळी चोखाळलेली आहे जरी त्यांच्या बरोबर होतात या मंगेशकरांशी तुमचं नातक आहे फार चांगलं नातं आहे जरी मी लग्न करून गेले त्यांच्या मनाविरुद्ध राहिले सगळं काही झालं तरी शेवटी आई आईच असते आणि बहिणी बहिणीच असतात जरी समजा आमचा मतभेद असला काही कारणांवरनं कुठच्या तरी बाबतीमध्ये तर तो अगदी क्षुल्लक आहे तर जे रक्ताचं नातं आहे ते कुठंच जात नाही आणि त्यामुळं आम आम्ही बहीण भावंड जरा वेळ पडली की असे एकदम पाच बोटं कशी मुठ्ठी बनते तसे एकसाथ होतो एकदम पाच पाचीच्या पाची, पाची। आणि सगळे आम्ही बसून म्हणजे त्याचा हे हल काढतो की काय होऊ शकतं काय नाही पण मी यांच्यामध्ये थोडी वेगळी हे निश्चित चौघांमध्ये वेगळी आहे थोडी स्वभावानं वेगळी आहे बोलण्यानं वेगळी आहे आणि मी जास्त बोलते ते कमी बोलतात तर असे सगळे फरक आहेत पण शेवटी ते आमचं घट्टपणा आहे तो आहे घट्टपणा आणि तुमचं स्वतःचं कुटुंब म्हणजे तुमची तीन मुलं आनंद आणि हेमंत आणि वर्षा वर्षा यांच्याशी काय नातं आहे तुमचं चांगलं संगीताच्या क्षेत्रामध्ये वर्षांनी गाणं सोडलं आणि मग ती लेखिका झाली तेही तिनंही केलं आणि माझा मुलगा म्युझिकमध्ये मा होता त्यानं पण सोडलं आहे आणि हा छोटा जो आनंद तो माझा मुलगा पण आहे मॅनेजर पण आहे सगळंच काही बघतो तर त्यामुळं तोही याच याच्यामध्ये असतो अशिवाय हॉटेल सगळे सांभाळतो मी तुम्हाला सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता की लता दिदींची छोटी बहीण होणं कठीण आहे का तसं ह्या तीन मुलांना आशा भोसलेंची मुलं होणं पण कठीण गेलं का मला नाही वाटत असं काही त्यांना कठीण गेलंच कारण असं कुणामध्ये हे नव्हतं की मला गायचंच आहे किंवा करायचं आहे असं काही नव्हतं माझं असं मत होतं की सगळ्या यांनी गाण्यामध्ये आलं की माझ्या किंवा दिदीच्या नावामध्ये अडकून जातील आणि ते त्यांनी अडकता उपयोगी नाही म्हणून त्यांना बाहेरच ठेवायचं आजकाल काय होतं हिरोची मुलं लगेच हिरो बनतात आणि तो असतो हिरो इतका सुंदर त्याची ते मुलं तेवढी सुंदर नसतात किंवा मुली पण नसतात आणि मग त्यांना कारण नसताना आपला बाप हिरो आहे म्हणून ते पण हिरो बनतात आणि मग त्यांना तो कॉम्प्लेक्स नेहमीच राहतो की आपण बापासारखे नाही आहोत मग त्यापेक्षा त्यांनी आणि काही कामं केली तर बरं असं मला नेहमी वाटतं जेव्हा मी पिक्चर बघते तेव्हा हाच मला विचार बनायची गरज आहे हिरो हिरोईन नाही मला पण असं वाटत नाही की मी गाते म्हणून त्यांनी गाल्लं पाहिजे मी त्यांना शिका काहीतरी दुसऱ्या ह्याच्यात जा मात्र माझी नात आहे ती छान गाते आता लहान असताना ती गाऊन राहिले तिला शिकवायचं आपलं काम पण तू आशा भोसले बन फिल्म मध्ये असं नाही जा नाही किती वर्षांची सात वर्षाची आहे आणि आता गाणं जी शिकते ती जितेंद्र आपला अभिषेकी त्याच्या शिष्याकडे पण तुम्ही पण तिला शिकवता तुम्हाला तु दाखवते <laughs> मी अशी तुझ्यासारखी बरं प्रयत्न करा पुढची पन्नास वर्ष तुम्ही काय करणार आहात मी जोपर्यंत गाते तोपर्यंत गात राहणार निश्चित गात राहणार आणि जर माझ्या माझ्यापासून नवीन लोकांना काही फायदा घ्यायचा असला तर त्यांनी जरूर प्लेबॅक सिंगिंग काय हे त्यांना कळलं पाहिजे फुलले रे क्षण माझे फुलले